पूर्वी काल्चा उत्सव मध्ये हल्लीच्या उत्सव मध्ये जमीन आसमानचा फरक झालाय। महोत्सव म्हणजे महाउत्सव असतो समाजाला एकत्र करण्याचा। पूर्वीची लग्न आणि हल्लीच्या लग्नामध्ये एवढा फरक झालाय। पूर्वीच्या लग्नामध्ये लोक जीवताना पंक्तीत बसले की पुढच्या पंक्तीतील लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांची चौकशी करायची, विचारपूस करायचे। हल्ली सिस्टीम संपली। हल्ली लग्नामध्ये माणूस घाईत येतो, घाईत ठेवतो, घाईत निघून जातो, कोण आला कोण गेला काहीच कळत नाही। हल्ली लग्नामध्ये सिस्टीम सुरू झाली, त्याला आपण म्हणतो बुफे डिनर। आमच्या गावामध्ये एक कवी आहेत आगरी बोली भाषेतले, खूप उत्तम कवी आहेत। मी त्यांना सहज विचारलं हल्ली लग्नामध्ये सिस्टीम सुरू झाली आहे बुफे डिनरची, ही चांगली आहे का वाईट आहे, असावी का नसावी, काय वाटतं? आगरी बोली भाषेतले कवी असल्यामुळे त्यांनी चार वेळा कवितेचा मांडल्या, या ओळ्या तुमच्या हृदयाला स्पर्श करून घ्या तर तुमच्याकडून राहील अपेक्षा आहे। मी त्यांना सहज विचारलं बुफे डिनर बद्दल काय ती बोलत, त्यांनी सुरुवात कशी केली ते आलेल्या म्हणाले, पूर्वीचे काही लग्नाला मजा होती, पूर्वीचे काही लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला हाकीस होती। पूर्वीचे काही लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला हाकीस होती, मामीस होती, आजीस होती, आणि तवा तवा पाणी द्यायला पावलं म्हणले। हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही, हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही, प्रेमाचा गोरवा ना मायेचा हात ना भिकाऱ्यासारखा ताल घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताल घ्यायचा, लाईन उभा राहायचा, कावल्यासारखा याचे त्याचे ताट्यात मागायचा, याचा पुलाव त्याचे पुऱ्या, त्याची पुरी त्याचे किशन, याचा वापर त्याची तोंडात, डाळीचा काही करू नका, डाळी चांगली रांगोळ काढताय, आईस्क्रीम खाताय, पाणी पिताय, वेगळे घेताय, तिचा देव बोलताय पाला, याला बुफे डिनर बोलताय, याला बुफे डिनर। क्या बात आहे। आणि लग्नामध्ये हळदी कुंकवामध्ये बायका गेल्या तर त्यांच्या ठरलेला कार्यक्रम नवऱ्याचं नाव घेतो, घरामध्ये बायका नवऱ्याला मारतील, धुळतील, लाटा घालतील, शिळा घालतील, पण नाव घेताना बायका एवढ्या असतात असं वाटतं आधीच्या बाईचं लग्न झाले। कोल्हापूर कार्यक्रमाला गेलो एका बाईने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं, तेव्हा मला असं जाणवलं की आपण कसायामध्ये विनोद काढू शकतो। एका बाईला कोणी सांगितलं हौसाबाई तुम्ही तुझ्या नवऱ्याचं नाव घ्या, हौसाबाई आलेला म्हणाली तिने नाव घेतलं, तुम्ही पण नाव घ्या, तिने पण नाव घेतलं, ती पण आलेल्या म्हणाली काळ्या काळ्या डोकाची पांढरे पांढरे पाय, काळ्या काळ्या डोकाचे पांढरे पांढरे पाय, चार दिवस झाले दिसले नाही, स्वाईन फ्लू झाला की काय। धन्यवाद। तुम्हाला आवडतंय का जे काय बोलतोय, कारण तुम्ही एवढे लांब नसाल, फक्त तुमचा चेहरा पण दिसत नाही, फक्त तुमचे काय ऐक वगैरे आवडते ना, जोरात गायला होऊया। आज तुम्हाला खूप मजा करायची आहे। विनोद माणसांच्या सवयीमध्ये घडतात, माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात, विनोद करण्यासाठी अशी प्रॉपर जागा लागत नाही की आता इथे विनोद घडणार पाहिजे। परमेश्वराने रणीवर अशी अशी लोक सोडले ज्यांना मी तितकं थोडस मसाला लावतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही दिवसभर करता आम्ही करतो, तुम्ही गेल्यानंतर दिसून जाता आम्ही तर लक्षात ठेवतो। एखादा माणूस जेवत असला तर लोकांना सवय असतं, डोळ्याने दुसरे तरी विचारतात काय जेवते काय जेवते काय म्हटलं गाडी करतो का। एखादा माणूस झोपलेला असला तर जवळचा सूर बघतात झोपाय का झोपून
एका माणसाला पेट चाललं होत, आपण गर्दी एका विकाने मेला काय त्याला झोपायचं सर आम्हाला प्रेम व्हायचं हे तर काहीच नाही. काही काही लोक एवढे हल्ला करतात. एक माणूस आपल्या गोविंद रायकर बाजारातून घेऊन चालला होता. एकाने पाहिलं त्या माणसाला विचारलं तुमच्या तोंडात. कारण का सामान गेला तुमच्या तोंडात. काही नाही गेलं तुमच्या तोंडात.